नमस्कार, मी प्रथमेश तेलंग आणि आपण पाहताय नवराष्ट्र बातम्या सेकंदात। बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे सहभागी होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा फोटो असल्याने ही चर्चा सुरू झाली आहे। ललित पाटील प्रकरणी आता येरवाडा कारागृह प्रशासन रडारावर आहे। कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मरसळे या दोघांना पुणे गुन्हे शाखेने अटक केली आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। उद्या 1:30 वाजता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून लिस्टेड करण्यात आलं असून यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्याची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून भिडेवाड्याची संपूर्ण जागा ताब्यात घेण्यात येणार आहे। यासाठी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सीआयडी फेम फ्रेडरिक्स म्हणजे दिनेश फडणीस या अभिनेत्याचं निधन झाले। वयाच्या 57व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला असून गेल्या काही दिवसांपासून ते गंभीररित्या आजारी होते। अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र।